रामदास आठवलेजींच्या भाषेत बोलायचं झालं तर ह्यांचं नाव नाना पटोले, ह्यांचं नाव नाना पटोले आंदोलन करायला गेले आणि तोंडावर आपटले, त्यामुळे ह्यांची हिंमतच नव्हती. ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते आज ह्या परिसरात जमा झाले होते, काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे येऊ शकले नाहीत. शेवटी नाना पटोलेंना छोट्या छोट्या मुलांना घेऊन टाळ आणि मृदुंग वाजवत बसावं लागलं. ह्याच्यापेक्षा काँग्रेसची वाईट अवस्था असू शकत नाही. मुंबई काँग्रेसचा एकही पदाधिकारी नव्हता, युवा काँग्रेसचा पदाधिकारी नव्हता, नाना एकटे पडलेले दिसले आणि नाना तोंडावर आपटले. सरकार नानांचे आणि सत्तेत असताना अशा प्रकारचे आंदोलन मुंबईत लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होती आहे, कार्यकर्त्यांना लाठीमार होतोय, याला कसं? निश्चितपणे वेळोवेळी मी कालपासून सांगतोय, पोलीस बळाचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न निश्चितपणे आम्ही हाणून पाडलेला आहे. कार्यकर्ते एकत्रितपणे झालेले आहेत, ज्या पोलीस बळाचा वापर केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि सभागृहामध्ये जसं आशिषजींनी सांगितलं तसं वरच्या सभागृहामध्ये देखील त्याचा प्रश्न आणि त्याची उत्तरं आम्ही कायद्याच्या माध्यमातून मागून घेऊ. प्रसादजी, एकीकडे संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे, आज नाना पटोलेंना एकटं पाडलं जात आहे, महाविकास आघाडीमध्ये सगळेच काहीतरी गडबड झालेली दिसून येते. ही गडबड होणारच आहे, कारण संजय राऊतांच्या मागे देखील एकही शिवसैनिक नाही, शिवसेनेचा नेता नाही, हे पाहून बघितलं. म्हणून आता स्वतःहून पत्रकार परिषद सेनाभवनमध्ये घेत आहेत आणि ह्यांना सांगावं लागतं की पत्रकार परिषद शिवसेनेची. आज मी बोलत असताना मला सांगावं लागत नाही की भारतीय जनता पार्टीसाठी बोलतो आहे, कारण आमच्या रक्तारक्तामध्ये भारतीय जनता पार्टी, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कडवट कार्यकर्ते आहोत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24